तळोदा येथे पतंग उत्सवातून एक कदम लसीकरण की ओर संदेशातून जनजागृती। एक कदम लसीकरण की ओर गेल्या 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या संकटासह ओमिक्रॉन सारख्या विषाणूचे देखील संकट वाढले आहे। ही परिस्थिती पाहता कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर्स, नर्स, सामाजिक स्तरावरील कार्य करणाऱ्या सर्वांनी घातक परिस्थिती हाताळून देशाला सावरण्याचा प्रयत्न केला होता। त्यातच कोरोना योद्ध्यांच्या रूपात 24 तास जनतेचे रक्षणासाठी उभे राहणारे पोलीस बंधूंनी परिस्थिती अवघ्यात राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले। या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पोलीस चेतन वानखडे तळोदा यांच्या संकल्पनेतून पतंगावर कोरोनावर मास्क लावणार मुलगा चित्र रेखाटन करण्यात आले। तसेच एक कदम लसीकरण की ओर हा संदेश गगन भरारी पतंगाच्या माध्यमातून दिला। यासाठी चित्रमूर्तीकार हेमंत कुमार यांनी काढले तर चेतन वानखडे, मारू साठे, अमोल वानखडे, भूषण ढोले, विक्की सोनोने, उमेश कुंभार यांनी परिश्रम घेतले। याप्रसंगी चंद्रकांत भोई यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी भोई समाज अध्यक्ष डी ओ भोई, जगदीश वानखडे, चंद्रकांत साठे, गणेश शिवदे, राल साठे, प्रमोद मोरे, तुषार वानखडे, पवन मोरे, गणेश जावरे, विकास वानखडे, राजेश सोनोने, अनिल पटेल, हेमंत वानखडे, हितेश रामोडे, मयूर वानखडे, डिंपल मोरे आदी यावेळी उपस्थित होते। 7 प्रोटेन दिवससाठी दीपक मराठे, तळोदा तालुका प्रतिनिधी। सध्या जगात कोरोनाने ओमिक्रॉन सारख्या विषाणूने जो थैमान घातलेला आहे त्या थैमानला रोखण्यासाठी लसीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे। या उद्देशाने तळोदा येथील भोई गल्लीतील महाराष्ट्र पोलीस चेतन वानखेडे यांच्या संकल्पनेतून पतंगाच्या माध्यमातून लसीकरणाचा संदेश देण्यात आला। तसेच सदरचे चित्रीकरण कुंभार गल्लीतील कलाकार हेमंत कुमार सर यांच्या वतीने चित्रकरण करण्यात आले आणि तळोदा शहरवासियांतील तसेच जगातील पसरलेला कोरोनाचा जो दुष्परिणाम पूर्ण भारतावर पूर्ण जगावर पसरलेला आहे तो लसीकरणाने पूर्ण होऊ शकतो या उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक पतंग याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तळोदा शहराला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। लसीकरण केलं तर आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, आपल्या घरातील लोकांची काळजी घेऊ शकतो। तरी सर्वांना एकच विनंती असेल की आपण आपले घरातील लोकांना मास्क तसेच लसीकरणाचे साठी प्रवृत्त करावे। हा संदेश देण्यासाठी आजचा पतंग बनवण्याचा उद्देश होता। धन्यवाद।